बाळांनो, उपयोजित लेखनातला एक प्रकार म्हणजे सूचना फलक। आपण या व्हिडिओमध्ये सूचना फलकाबद्दल सविस्तर माहिती घेऊया। सूचना फलक म्हणजे काय हो? तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या समूहाला किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेली सूचना, पण ती लिखित स्वरूपात फलकावर, त्याला आपण सूचना फलक म्हणतो। एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे। दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात। दुसऱ्यांनी दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो। अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे, यासाठी आपल्या अभ्यासक्रमात सूचना फलकाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। जेणेकरून आपल्याला सूचना फलक वाचल्यावर ते व्यवस्थित कळाव्यात किंवा आपल्याला सूचना फलक लिहिता आल्या पाहिजेत, देता आल्या पाहिजेत, ही त्यामागची भूमिका आहे बाळांनो। मग सूचना फलकांचे सर्वसामान्य विषय कोणते असतात? तर शाळेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना देणे, अपघातात्मक जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर तशी सूचना फलकावर नोंद करणे, सहली संदर्भात काही सूचना असतील तर त्या संदर्भात सूचना फलकावर नोंद करणे, रहदारी संबंधी सूचना असतील तर महानगरपालिका, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत तशी सूचना देत असते, किंवा या ठिकाणी दैनंदिन व्यवहारातील काही सूचना असतात। तुम्ही पाहता बाळांनो, एखादा व्यक्ती त्या एरियातला, त्या चौकातला किंवा त्या कॉलनीतला मेला असेल तर चौकामध्ये तशी सूचना फलक नोंदवली जाते। या ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपामध्ये सूचना फलक आपल्याला या ठिकाणी दिसतात। दवाखान्यातसुद्धा आपल्याला अनेक वेळेस सूचना फलक दिसतात, क्रीडांगणावरसुद्धा आपल्याला अनेक वेळेस सूचना फलक दिसतात या ठिकाणी। मग ह्या ज्या सूचना आहेत, जो व्यक्ती सूचना देत असतो तो अगदी कमी शब्दात, मोजक्या शब्दात आणि सहजतेनं कळायला पाहिजे प्रमाण भाषेत तो देत असतो, जेणेकरून त्या ठिकाणी अनेक लोकांना वाचल्यावर त्या सहजतेनं सूचना कळाव्यात आणि जे सांगायचं आहे ते लोकांपर्यंत सहजतेनं जावं, ही त्यामागची भूमिका असते। मग हे सूचना फलक तयार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। सूचना कमीत कमी शब्दात असाव्यात, अधिक शब्दात नसाव्यात या ठिकाणी। त्याचप्रमाणे सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात असायला हवे। एखादा शब्द क्लिष्ट, न कळणारा असा नसायला पाहिजे या ठिकाणी। नेमके व विषयानुसार असावेत, पण ज्या विषयासाठी ती सूचना आहे त्या विषयाला धरूनच असावं, उगा त्याचं पन्हाळ लावल्यासारखं नसावं या ठिकाणी, नेमक्या शब्दात, थोडक्या शब्दात असावं। सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत। शब्द मात्र उगीच काहीतरी अलंकारित, उगीच काहीतरी मोठे शब्द वापरायचेत, जेणेकरून त्या त्या प्रांतातील, त्या प्रदेशातील, त्या बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांना कळणार नाहीत असे शब्द मुळीच नसायला पाहिजे। तर शब्द प्रमाण भाषेत, त्या ठिकाणच्या बोलीभाषेत, त्या ज्यांच्यासाठी सूचना आहे त्यांना ती कळावेत अशीच भाषा त्या ठिकाणी सोपी वापरायला हवी। सूचनेचे लेखन शुद्ध असावेत। व्याकरणिक दृष्टिकोनातून विचार केला जर काही शब्दांचे काना, मात्रा, वेलांडी, उकार जर बदललेत तर कदाचित त्यांचा अर्थसुद्धा बदलू शकतो। म्हणून शुद्धता त्यात पाळणं अत्यंत अनिवार्य आहे, आवश्यक आहे बाळांनो या ठिकाणी। चला एका नमुन्याखातर, उदाहरणाखातर आपण एक या ठिकाणी सूचना पाहूत, म्हणजे तुमच्या आणखीन जास्त लक्षात येईल या ठिकाणी। विषय आहे, उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील। ही सूचना द्यायची आपल्याला काय? तर उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील या ठिकाणी। मग या ठिकाणी ही सूचना कोण देते, कोणाला देते, या सूचना फलकात ते स्पष्ट झालं पाहिजे। बघा, पहिल्यांदा या ठिकाणी सूचना ज्या दिवशी आपण देतोय त्याचा दिनांक नोंदवणं आवश्यक आहे। दिनांक या ठिकाणी 8 नोव्हेंबर आहे। कोणाकडून सूचना आहे? जलपुरवठा विभागाकडून आहेत, कारण ते सूचना देतात। सूचनेचा मूळ हेतू काय? तर पाणीपुरवठा बंद आहे तो जर आपल्याला फोकसमध्ये, डार्कमध्ये लोकांचं लक्ष जावं यासाठी त्याच्याकडे वेगळं आकर्षण करणं आवश्यक आहे। पाणीपुरवठा बंद, मग सूचना काय? जलपुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे
कळवण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. बघा, 10 तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार आहे, पण सूचना आपण आधीच दिली आहे 8 तारखेला. सूचना फलकावर डेट दिसते, तारीख दिसते 8 नोव्हेंबरला. असं नाही केलं की 10 नोव्हेंबरला पाणी बंद राहणार आणि आपण 12 नोव्हेंबरला सूचना देत असेल तर त्या सूचनेला काही अर्थ नाही बाळांनो. म्हणजे 1 दिवस 2 दिवस काही दिवस पूर्व ती सूचना नागरिकांना पोहोचली पाहिजे, जेणेकरून ते सजग राहिले पाहिजे, सावध राहिले पाहिजे, हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने सूचना फलक या ठिकाणी लिखाण केलं जातं किंवा लोकांसाठी या ठिकाणी सूचना फलक दिल्या जातं. या ठिकाणी काही आणखीन एक नमुना देतोय, ते छानपैकी वाचून घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण सूचना फलकामध्ये दिनांक अत्यंत महत्त्वाचं आहे, ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे, विषय अत्यंत महत्त्वाचं आहे, वेळोप्रसंगी तिथं जर कालावधी देता आला तर कालावधी द्यायचा प्रयत्न करा, वा एवढ्या कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद आहे. वेळोप्रसंगी संपर्क साधण्यासाठी ईमेल ॲड्रेस किंवा तुमचा पत्ता देता आला तर तोही नोंद करायचा प्रयत्न करत चला, जेणेकरून पुढच्या व्यक्तीला काही शंका कुशंका आली तर तो तुमच्याशी संपर्क साधेल. या ठिकाणी पुढे जे दिसते तुम्हाला या ठिकाणी सूचना फलक, ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या बाळांनो. हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय. जास्तीत जास्त सूचना फलक तुम्ही वाचत गेलात तर तुमच्या आणखीन कन्सेप्ट, तुमच्या आणखीन काही शंका कुशंका या ठिकाणी दूर होतील आणि तुम्हाला ते छानपैकी लिहिता येतील. धन्यवाद.